आज तुमच्यासाठी खास जबरदस्त क्रिस्पी सुपर टेस्टी कॉर्न पकोड्याची रेसिपी घेऊन आली आहे। सोबत एक मस्त चटणीसुद्धा सांगणार आहे जी कोणत्याही पकोड्याबरोबर एकदम चविष्ट लागते। हे पकोडे फक्त 2 मिनिटात बनवून तयार होतात आणि हल्ली बाजारामध्ये आपल्याला सगळीकडे मार्केटमध्ये भुट्टा सर्वत्र उपलब्ध दिसतो, तर वेगवेगळ्या भुट्ट्याच्या रेसिपीज मी बऱ्याच टाकल्या आहेत, त्या देखील तुम्ही चेकआउट करू शकता। नमस्ते, मी शीतल टेस्टी मोमेंट्समध्ये तुमचे स्वागत करीत आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला पटकन आपल्या डीप म्हणजे चटणी तयार करून घेऊ। इथे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साधारणतः 3 चमचे मलई दही घातलेला आहे, 1 हिरवी मिरची, थोडासा सांबार आणि चवीपुरती थोडीशी 1/2 चमचा साखर। या चटणीमध्ये आपल्याला मिठाची आवश्यकता नाही। मस्त ग्राइंड करून घ्या, पाणी घालू नका, कारण दही अगोदरच पातळ असते। जबरदस्त इथं कोणत्याही पकोड्यासोबत खाल्ल्या जाण्यासाठी मस्त डीप इथं रेडी आहे। ही इन्स्टंट चटणी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते पकोड्यांसोबत। त्याच्यानंतर चला आता पकोडे बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे एक भुट्टा म्हणजेच मक्याचं कणीस घेतलेलं आहे। बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मक्याची कणसे आपल्याला उपलब्ध असतात। मी असा टप्पुऱ्या दाण्यांचा एक भुट्टा घेतलेला आहे फ्रेश। तर मक्याचे दाणेसुद्धा काढण्याची एक ट्रिक असते, मधामधून त्याचे 2 काप करायचे आणि अख्खे दाणे व्यवस्थित आपल्याला सहज काढता येतात। अशा प्रकारे मधातून 2 भाग करून तुम्ही असे मस्त अख्खे दाणे मक्याचे काढू शकता। भाजलेला भुट्टा तर आपण नेहमीच खातो, ही मक्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। याच्यासमोर भजे पकोडेसुद्धा तुम्ही खाणं विसरून जाल, एवढी जबरदस्त टेस्ट या पकोड्यांची लागते। तर सगळे दाणे मी इथे काढून घेतलेले आहेत मक्याचे। मिक्सर जार घेतलेला आहे, सगळे दाणे मिक्सर जारमध्ये घातलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं अद्रक। त्याच्यानंतर 2 अशा हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये घालत आहे। तुम्हाला जर हिरव्या मिरच्या चालत नसतील तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करून सुद्धा हे पकोडे बनवू शकता। थोडीशी चवीपुरती कोथिंबीर घातलेली आहे, थोडंसं 1/2 चमचा जिरे मी याच्यामध्ये घालत आहे। त्याच्यानंतर मिक्सरमध्ये 10 ते 15 सेकंदापर्यंत याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। फार मक्याच्या दाण्यांचा लगदा करायचा नाही, तर असं थोडंसं खडबडीतच ठेवायचं, त्याच्यामुळे पकोडे खाताना एकदम टेस्टी आणि क्रिस्पी बनतात। मिश्रणाला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे कॉर्न पकोडे बनवण्यासाठी आपल्याला खूप काही जास्त साहित्याची आवश्यकता नाही, अगदी थोडक्या साहित्यामध्ये हे क्रिस्पी आणि कुरकुरीत पकोडे बनून तयार होतात। पकोड्यांना व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी मी साधारणतः 1.5 चमचे इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्याच्यानंतर 1 चमचा बेसन पीठ घातलेला आहे, थोडेसे चवीनुसार तीळ घातलेले आहेत आणि थोडासा अगदी किंचित ओवा मी याच्यामध्ये घातलेला आहे। ओवा आणि तिळामुळे एक छान टेस्ट या पकोड्यांना येते आणि क्रिस्पी बनून आपले पकोडे तयार होतात। अगदी किंचित अगदी थोडंसं धनिया पावडर, चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आहे। आता मिरची घातलेली होती, त्याच्यामुळे आपण लाल तिखट इथे घालणार नाही। जर तुम्ही मिरची घालत नसाल तर लाल तिखटाचा वापर करू शकता। त्याच्यानंतर आपण वाटणामध्ये सुद्धा कोथिंबीर घातली होती, परत वरून अशी बारीक बारीक चिरून मी याच्यामध्ये कोथिंबीर घालत आहे आणि सगळं मिश्रण चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। पकोडे तळण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून नवीन नवीन डिशेसचे नोटिफिकेशन मिळवा। कढई ठेवलेली आहे गरम करायला, तेल घालायचं आहे आता आपल्याला तळण्यासाठी। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि कडकडीत गरम झाल्यानंतर असे चमच्याने छोटे छोटे पकोडे आपण तेलात सोडायचे आणि लगेच पकोडे टाकल्या पलटवायची घाई करायची नाही, तर साधारणतः 1/2 मिनिटापर्यंत ते एका बाजूने पूर्णपणे शिजू द्यायचे, त्याच्यानंतरच त्याला पलटवायचं। अन्यथा आपले पकोडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते, आपण जर टाकल्या त्याला पलटवण्याचा प्रयत्न केला तर। आता इथे बघा, कोणतेही पकोडे तुम्ही तेलात तळत असताना पकोडे तेलात टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, पण जसे आपण पकोडे तेलात टाकले त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करायची, अन्यथा पकोडे आपले खूप लालसर दिसतील परंतु व्यवस्थित शिजणार नाही। तर इथे बघा, एका साईडने मी पकोड्यांना व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आणि आता याला आपण पलटवून घेऊया आणि आलटून पालटून सगळ्या साईडनी छान क्रिस्पी होईपर्यंत पकोड्यांना तळून घेऊया। तर इथे बघू शकता छान सोनेरी रंग पकोड्यांना आलेला आहे आणि पकोडे व्यवस्थित शिजलेसुद्धा आहेत। असं पकोड्यांना आलटत पालटत राहूया चमच्याने, म्हणजे सगळ्या साईडनी पकोडे व्यवस्थित तळल्या जातील आणि सगळ्या साईडनी ते व्यवस्थित परफेक्ट कुक होतील। तर इथे बघू शकता छान गोल्डन रंग आलेला आहे, सुपर क्रिस्पी इथे आपले पकोडे कॉर्नचे पकोडे बनून तयार आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि खाण्यासाठी हे एकदम रेडी आहेत।
गरमागरम आपण बनवून ठेवलेल्या चटणीबरोबर हे पकोडे अतिशय चविष्ट लागतात आणि विशेष म्हणजे हे पकोडे थंड झाल्यावरसुद्धा बराच वेळ नरम पडत नाही तर कडक राहतात। तर आपण जेव्हा भजे बनवतो, मुगाच्या डाळीचे पकोडे बनवतो की ते थंड झाल्यावर आपल्याला खावेसे वाटत नाही, परंतु हे पकोडे अतिशय चविष्ट आणि क्रिस्पी कुरकुरीत राहतात। तर इथे बघू शकता मस्त आपले कॉर्नचे पकोडे छान रेडी होत आहेत। गरमागरम चटणीबरोबर सर्व करा। पाहुणे आले तर घरी पटकन हा बेत तुम्ही नक्की बनवू शकता, कारण याला बनवायला खूप कमी वेळ लागतं। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत।